एरंडल येथील सावतामाळी शिक्षण संस्थेतून दुसऱ्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75,000 लाच मागून ॲडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणाऱ्या एरंडल शहरातील सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक वरिष्ठ लिपिकाला जळगावच्या लाचलुचपत पथकाने यावेळी बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। सरस्वती ज्ञान मंदिरातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे। दुपारी उशिरापर्यंत संबंधितांनी लाच प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले असून या प्रकरणी संशयित मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव वय 42, वरिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ वय 44, श्री सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन वय 56 यांचा यामध्ये समावेश आहे। या प्रसंगी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा यशस्वी रचला। जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक NN जाधव, ईश्वर जाधव, सचिन चाटे, रवींद्र घुगे, सुनील पाटील आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या संदर्भात जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात। नमस्कार, मी DYSP पाटील, अँटी करप्शन ब्युरो जळगाव। हल्लीची आता जी आजची जी कारवाई झालेली आहे त्या संदर्भात आपल्याला सांगतो की दिनांक 13/6/2023 रोजी आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले एरंडोल या ठिकाणी जी शाळा आहे, प्राथमिक माध्यमिक शाळा, त्यांच्या शिक्षकांनी येऊन आपल्याकडे तक्रार दिली की त्यांच्याकडे त्यांची बदली कॅन्सल करण्यासाठी, त्यांची धरणगाव या ठिकाणी झालेली बदली कॅन्सल करण्यासाठी त्यांच्याकडे 1 महिन्याच्या पगाराची मागणी केली जाते आहे आणि तो 1 महिन्याचा पगार मला त्यांना द्यायचा नाही आहे। म्हणून त्यांनी आपल्याकडे तक्रार लॉन्च केली, तक्रार दिली। दिलेल्या तक्रारीप्रमाणे आपण त्यांचं पंचांच्या समक्ष व्हेरिफिकेशन एरंडोल या ठिकाणी त्यांच्या शाळेत जाऊन करून घेतलं। त्या व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या सहकारी मित्र जे आहेत चौधरी शिक्षक यांच्याकडून व त्यांच्याकडून सुद्धा 1 महिन्याच्या पगाराचा चेक स्वरूपात रक्कम घेण्याचे मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुलेचे जे मुख्याध्यापक आहेत विनोद शंकर जाधव, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ आणि विजय पंढरीनाथ महाजन अध्यक्ष यांनी ती लाच रक्कम चेक स्वरूपात घेण्याचे मान्य केले आणि ती लाच रक्कम आज रोजी 14/6/2023 रोजी चेक स्वरूपात मुख्याध्यापक आणि कनिष्ठ लिपिक यांनी ती स्वीकारलेली आहे। त्याच अनुषंगाने आपण त्यांना आज चौकशीसाठी ताब्यात घेऊन आता ऑफिस रजिस्टर करण्याचं कारवाई सुरू आहे। एरंडल ऑफिस रजिस्टर होईल आणि पुढची कारवाई मग त्यांना कोर्टात वगैरे हजर केलं जाईल। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।